नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. MPSC मार्फत भरती निघालेली आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा MPSC रिक्रुटमेंट जी भरती आहे, या भरतीमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस पाहणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा MPSC ची ऑनलाईन प्रोफाईल कशी बनवायची आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ज्यांचा अगोदर अकाउंट असेल तर त्यांनी नक्की काय करायचं आहे, सर्व प्रोसेस, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये राहणार आहे. ही भरती जी आहे ती 290 जागांसाठी आहे. महाराष्ट्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा आपण याला म्हणतो. या भरतीमध्ये पोस्ट कोणकोणत्या आहेत सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या वेबसाईटवरती या, संपूर्ण ॲडव्हर्टायझिंगमेंट जी आहे ती इथं तुम्हाला भेटेल. कोणकोणती पदे आहेत, किती पदसंख्या आहे प्रत्येक याच्यामध्ये, सर्व जे आहेत ती माहिती तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. शैक्षणिक पात्रता किती आहे, त्यानंतर वयाची अट किती राहणार आहे, त्यानंतर फीज किती राहणार आहे, त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती किती आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. वेबसाईट कोणती आहे इथं दिलेली आहे. इथं तुम्ही खाली या, अधिकृत वेबसाईट, जाहिरात नोटिफिकेशन तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या, संपूर्ण वाचा. यामध्ये जास्त वेळ आपण घालवणार नाही आहे. आता ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे हे पाहणार आहे. सर्वात पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपली प्रोफाईल संपूर्ण भरावी लागते आणि त्यानंतर जे आहे ते प्रोफाईल अपडेट करून लॉक करायची आणि लॉक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. सर्व प्रोसेस या व्हिडिओमध्ये राहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, प्रोफाईल अपडेट करण्यासाठी किंवा नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी mpsconline.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला सर्वात पहिल्यांदा यायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं वेबसाईटची लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला युजर रजिस्ट्रेशन आणि फॉरगॉट पासवर्ड हे दोन ऑप्शन दिसतील. युजर रजिस्ट्रेशन म्हणजे आत्ता जे तुम्ही नवीन MPSC चे स्टुडंट असाल तर तुम्ही युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे, आणि जर तुम्ही जुन्या वेबसाईटवरती अगोदर जे आहे ते रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला इथं फॉरगॉट किंवा रिसेट पासवर्ड हा दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर, जर समजा इथं तुम्ही जुने MPSC चे स्टुडंट असाल तर तुम्हाला इथं फॉरगॉट रिसेट या पासवर्डवरती क्लिक करावं लागणार आहे, आणि नवीन असाल तर नवीन मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर आता हे जुने MPSC चे स्टुडंट आहे त्यांनी काय करायचं आहे, फॉरगॉट रिसेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही या तीन पद्धतीने इथं पासवर्ड रिसेट करू शकता. एक युजर नेम आहे, तुम्हाला इथं युजर नेम टाकायचं आहे तुमचं, आणि युजर नेमनी इथं तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता. किंवा तुम्ही ईमेल आय डी तुमचा असेल माहीत असेल तर तुम्ही ईमेल आय डी इथं टाकायचं आहे, आणि ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला सेंड OTPवरती क्लिक करून तुम्ही इथं पासवर्ड रिसेट करू शकता. किंवा तुम्ही मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर इथं जो आहे तो इथं टाकून जो आहे तो पासवर्ड रिसेट करू शकता. तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला OTP व्हेरीफाय करायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ID आणि पासवर्ड जो आहे तो विचारला जाईल. सिक्युरिटी क्वेश्चन विचारले जातील. ID पासवर्ड मिळेल. ID पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर प्रोफाईलसुद्धा अपडेट करू शकता. आता मी सर्वात पहिल्यांदा सांगतो की इथं लॉग इन करताना तुम्हाला ईमेल आय डी आणि OTP टाकून किंवा मोबाईल नंबर किंवा OTP टाकून तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. तर आता जे नवीन युजर रजिस्ट्रेशन असतील, नवीन स्टुडंट असतील, त्यांनी नवीन युजर युजर रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता हे रजिस्ट्रेशन कोणासाठी आहे, जे नवीन युजर आहेत त्यांनी इथं, नवीन MPSC चे स्टुडंट आहेत, नवीन इथं एक्झाम देणार आहेत, त्यांनी इथं ऑनलाईन नवीन फॉर्म भरणार आहेत, त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी ईमेल आय डी विचारला जाईल. ईमेल आय डी सर्वात पहिल्यांदा टाकायचं आहे. गेट OTPवरती इथं क्लिक करायचं आहे. तुमच्या ईमेल आय डीवरती एक OTP येईल आणि OTP इथं टाकून तुम्हाला OTP व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तर प्रोफाईल कशी अपडेट करायची जुन्या युजरने आणि नवीन युजरने ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा हे युजर रजिस्ट्रेशन मी तुम्हाला सांगतो जे नवीन स्टुडंट असतील. तर त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. इथं म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर गेट OTP ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. मोबाईल नंबर जो आहे तो एकदम व्यवस्थित टाका. OTP येईल, OTP व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी आणि OTP जो आहे तो व्हेरीफाय होऊन जाईल. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर पासवर्ड बनवायचा आहे. नवीन पासवर्ड इथं बनवायचा आहे. नवीन पासवर्डवरती इथं तुम्हाला टाकायचं आहे. स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे व तुमचं नाव @ कॅरेक्टर असं @123 असे नाव वापरून तुम्हाला आता इथं खाली डेट ऑफ
बर्थ टाकायची आहे. तुमची ए टू झेड माहिती जी आहे तुमच्या डॉक्युमेंट्सवरती जशी आहे तशी इथं डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातील, त्याची तुम्हाला ॲन्सर द्यायचे आहे. तुमचं चाइल्डहूड म्हणजे लहानपणीचं एखादं तुमचं नाव जे असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप, तुमचं ब्लड ग्रुप काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. ही सगळी माहिती कंपल्सरी टाकायचीच आहे, लक्षात घ्या. ब्लड ग्रुप टाकल्यानंतर तुम्हाला खाली विचारत आहे फेवरेट चाइल्डहूड फ्रेंड कोणता आहे तुमचा, म्हणजे लहानपणीचा एखादा मित्र जर तुमचा कोणता असेल त्या मित्राचं नाव तुम्हाला त्याच्या खाली टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपण आता ब्लड ग्रुप टाकलं आणि ब्लड ग्रुप टाकल्यानंतर जे आहे ते व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहूड, म्हणजे मित्र तुमचा असेल लहानपणीचा त्याचं नाव टाकायचं आहे. हे नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली विचारत आहे विच इयर डिड यू कम्प्लीट युअर HSC, तुम्ही 12वी जी आहे ती कधी कम्प्लीट केली, 12वी कधी कम्प्लीट केली त्याचं इथं तुम्हाला इयर म्हणजे वर्ष टाकायचं आहे. तर इथं लक्षात ठेवा एकदम व्यवस्थित जी आहे ती माहिती भरायची आहे. ही तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड करताना विचारू शकतात. त्याच्यानंतर व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, तुमचे जे हायस्कूल टीचर असतील त्या जे फेवरेट जे आहेत त्यांच्या सरनेम जे तुम्हाला माहीत असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन, सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर विराट कोहली, असं जे तुमचे फेवरेट स्पोर्ट्स पर्सन असतील त्यांची नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली जो कोड दिला आहे वरती एका बॉक्समध्ये तो कोड आहे तसा तुम्हाला कॅप्चा जो म्हणतो आपण त्याला तो आहे तसा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. जे नवीन स्टुडंट असतील ते इथं MPSC रजिस्ट्रेशन कम्प्लीट करतील. आता आपण जाऊयात नवीन रजिस्ट्रेशन जे आहेत त्यांनी केलं असेल किंवा जे जुने MPSC विद्यार्थी असतील तर त्यांनी इथं प्रोफाईल कशी अपडेट करायची. नवीन असाल तरीसुद्धा तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे, जुने असाल तरीसुद्धा तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन ईमेल आयडी जो असेल ईमेल आयडी टाकू शकता किंवा तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड OTP इथं गेट OTP क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती OTP येईल, तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा OTP जो आहे तर इथं आपण आलेला आहे आणि हा OTP इथं टाकतो आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP सक्सेसफुली व्हेरीफाय झाल्यानंतर जो तुम्ही पासवर्ड बनवला होता, जो तुम्हाला पासवर्ड फॉरगेट केल्यानंतर आला होता, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे जो वरती कोड दिला असेल तो. त्याच्यानंतर आता पेज आपलं इथं महत्त्वाचं असं प्रोफाईल अपडेटचं पेज ओपन होईल. इथं ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचू शकता आणि इन्स्ट्रक्शन वापरल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता खाली भरपूर इन्स्ट्रक्शन आहेत. तर पहिला इथं ऑप्शन आहे प्रोफाईल क्रिएशन. इथं तुम्हाला सगळी प्रोफाईल जी आहेत इथं 6 स्टेप तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. एक एक स्टेप आपण पाहणार आहे. सर्वात पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला आधार डिटेल्स द्यायचे आहेत. आधार कार्ड तुमच्याकडे असणारच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला येस बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. माहिती एकदम व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. आधार नंबर जसं तुमच्या आधार कार्ड नंबरवरती आधार नंबर आहे तसं टाकायचं आहे आणि नाव जसं असेल इथं पाहू शकता आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स, ज्या तुमच्या डॉक्युमेंट्स असतील 10वी 12वीचे ग्रॅज्युएशनचे जसं असेल तसं तुम्हाला इथं सरनेम टाकायचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, त्याच्यानंतर मिडल नेम पर्सनल डिटेल्समध्ये आडनावापासून, त्याच्यानंतर आता फुल नेम इन इंग्लिशमध्ये. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव जे असेल तुमच्या आधार कार्डवरती ते पूर्ण नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण नाव तुम्हाला मराठी देवनागिरी म्हणजे आपली मराठी लँग्वेजमध्ये इथं तुम्हाला टाकायचं आहे. जे मराठी लँग्वेजमध्ये इथं व्यवस्थित माहिती जी आहे ती तुम्हाला इथं फक्त मराठी वापरायचं आहे. तर इथं आपण मराठीमध्ये टाकल्यानंतर खाली यायचं आहे. तर खाली इथं जेंडर असेल तुमचं, त्याच्यानंतर आईचं नाव असेल, संपूर्ण माहिती टाकायची आहे. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली येईल. तुम्ही मॅरिड आहात का, मॅरिड असेल तर मॅरिड सर्च करायचं आहे, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, मॅरिड असाल तर तुम्ही रूल नंबर जो 2005 आहे ज्यामध्ये वेदर टू बी डिस्क्वालिफाय फॉर द गव्हर्नमेंट सर्व्हिस अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस ऑफ महाराष्ट्र सिव्हिल, जर यामध्ये तुम्ही मोडत असाल तर येस करायचं आहे, नसेल मोडत तर नो करायचं आहे. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर डायरेक्टली इथं तुम्ही अनमॅरिड जे आहे ते सिलेक्ट करू शकता. तर इथं आपण इथं अनमॅरिड आहे त्यामुळे अनमॅरिड सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी जी आहे ती आपली सर्वांना माहिती आहे. नॅशनॅलिटी आपली इंडियन आहे त्यामुळे इंडियन सिलेक्ट करून तुम्हाला मदर टंग लँग्वेज जी आहे ती आपली मराठी आहे तर तुम्ही इथं मराठी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे वेदर युअर नेम चेंज अपडेट आफ्टर 10th ऑर इक्विवॅलंट, म्हणजे जर तुम्ही 10वीनंतर नाव जे आहे ते बदललं असेल, चेंज केलं असेल, 10वीनंतर जे क्वालिफिकेशन आहे, मॅरेज झालं असेल, लक्षात ठेवा लग्नानंतर नाव बदलतात, जर नाव बदललं असेल तर तुम्हाला इथं
यस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नाव जर तुम्ही बदललं नसेल तर नो बटनावरती क्लिक करायचं आहे. तर हे मॅरेज जो आहे, ज्याचं मॅरेज झालं असेल, ज्यांचं लग्न झालं असेल, त्यांच्यासाठी तो पार्ट आहे. त्याच्यानंतर कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी लँग्वेज, तर आपण यस करायचं आहे. तुम्हाला बोलता येते, वाचता येते, सगळं येतं, त्याच्यामुळे तुम्हाला इथं रीड राईट आणि स्पीक हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला फिजिकल मेजरमेंट द्यायचं आहे. फिजिकल मेजरमेंटमध्ये तुम्हाला हाईट असेल ती हाईट तुम्हाला सेंटीमीटरमध्ये द्यायची आहे, वेट तुम्हाला केजीमध्ये द्यायचं आहे. जे तुमचं असेल ते तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि चेक करून तुम्हाला इथं द्यायचं आहे. तर इथं आपण टाकत आहे वेट तुमचं असेल जे केजीमध्ये वेट द्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑदर जे चेस्टचं असेल ते जे तुम्हाला इथं दिलेलं आहे, जे दोन्ही पार्टमध्ये तुम्हाला चेस्ट जी आहे ती चेस्ट सेंटीमीटरमध्ये इथं द्यायची आहे. लक्षात ठेवा, फिजिकल मेजरमेंट आहे तुमची हाईट, वेट आणि तुमची चेस्ट, ही सगळी माहिती येणार आहे. तर ही सगळी माहिती जी आहे ती एकदम व्यवस्थित तुम्ही जे आहे मेजरमेंट करून त्याचे टाकायची आहे. त्याच्यानंतर आता महत्त्वाचा पार्ट येतो, तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट इथं, कास्ट म्हणजे कॅटेगरी तुमची कुठली आहे. अनरिझर्व्ड असेल म्हणजे ओपन असाल तर अनरिझर्व्ड. व त्याच्यानंतर इथं खाली आहे तुम्ही SC, ST, DT, NT, NTV, NTC जे असेल, NTD, SBC, SEBC नवीनमधलं असेल, EWS नवीन आरक्षण आलेलं आहे त्याच्याबद्दल असेल, जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर पर्सनल विथ बेंचमार्क डिझॅबिलिटी, तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला इथं ऑप्शन येस करावं लागेल, जर तुम्ही अपंग नसाल तर नो करायचं आहे. अपंग असाल तर तुम्हाला येस करून इथं जे आहे ते तुम्ही कोणत्या डिझॅबिलिटीमध्ये येता, विजुअली ऐकायला कमी येते, लोकोमोटर डिझॅबिलिटी असेल, जे असेल ते पार्ट इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सब कॅटेगरी जी असेल ती तुमच्या जो दाखला असतो, जो सर्टिफिकेट असतं अपंगाचं, त्याच्यावरती सगळी डिटेल्स असती, किती पर्सेंट अपंग आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ते सर्टिफिकेट जे आहे ते अपंग SADMचं आहे का स्वावलंबनचं आहे हे सिलेक्ट करायचं आहे. सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, नसेल तर तुम्ही अपंग नसाल तर नो करायचं आहे. जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये भाग घेतला असेल, तुमची स्टेट वर्ल्डमध्ये स्टेटमध्ये निवड झाली असेल किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये निवड झाली असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. आणि ज्या डिटेल्स आहेत त्या पूर्ण डिटेल्स द्यायच्यात, तर कोणकोणत्या डिटेल्स तुम्ही स्पोर्ट्समध्ये देऊ शकता, टाईप ऑफ कॉम्पिटिशन, तुम्ही कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये स्टेट लेवलला गेला होता, स्टेट लेवल ज्युनियरला गेला होता, स्टेट लेवल स्कूल गेमला खेळलाय, स्टेट लेवल रुरलला, जे असेल वर्ल्ड नॅशनल चॅम्पियनशिप्स असेल, जे असेल ते तुम्हाला इथं चॅम्पियनशिप पहिल्यांदा सिलेक्ट करावी लागेल. समजा स्टेट लेवलला असेल तर स्टेट लेवल गेम कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे, त्यानंतर इथं तुम्हाला द्यायचं आहे जे फर्स्ट मेडल असेल, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल असेल, जे तुम्हाला मेडल्स इथे भेटले असतील, तर किंवा पोझिशन तुमचा नंबर आला असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जसं असेल ती चॅम्पियनशिपवरती तुमचं डिपेंड राहील काय असेल ते. त्याच्यानंतर पिरियड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, टूर्नामेंट किती सालची पिरियड होती त्याची, पिरियड टूर्नामेंटचं फ्रॉम टू सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सर्टिफिकेट भेटलं होतं का, येस किंवा नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डिप्युटी स्पोर्ट्सचं इथं व्हेरीफाय ऑथेंटिकेशन आहे का, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्स सर्व्हिसमॅन म्हणजेच तुम्ही आर्म फोर्समध्ये आहात का, तर असाल तर तुम्हाला इथं येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर येस केलं तर तुम्हाला इथं सगळी माहिती जी आहे ती द्यावी लागेल, तर जी माहिती असेल ती तुम्ही टाका, नसेल एक्स सर्व्हिसमॅनमध्ये तर नो करा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्ही एम्प्लॉय डिटेल्स, म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला असेल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि इथं तुम्हाला ID टाकायची आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही BMC वर्कर असाल तर ती सुद्धा इथं तुम्हाला टाकायची आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करत नसाल, गव्हर्नमेंट नोकरी नसेल तर नो करायचं आहे. आणि तुम्ही इथं जर BMC काम करत असाल तर येस करायचं आहे, नसेल करत असाल तर तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी झूम करून दाखवतो, पाहू शकता तुम्ही, आर यू एम्प्लॉय BMC जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला इथं येस करावं लागेल, नसेल करत तुम्ही तर इथं तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आर यू एम्प्लॉय बेस्टमध्ये जर तुम्ही वर्किंग असाल, काम केलं असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल केलं तर तुम्हाला नो करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा असा पॉईंट आहे, आता तो आपण पाहणार आहे, तो म्हणजे डोमासाईल डिटेल्सचा, ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र डोमासाईल सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. जर नसेल तर तुम्हाला इथं पाहू शकता नॉट बी कन्सिडर्ड विथ रिझर्व कॅटेगरीमध्ये कन्सिडर करणार नाही असा ऑप्शन आहे. तर तुमच्याकडे
इथं असणं गरजेचं आहे, त्याचे तुम्हाला बेनिफिट्स आहेत. त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर नक्की तुम्ही डोमासाईल जे सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला येस करायचं आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर तुमच्याकडं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती नंबर आहे का, नंबर असेल तर अवेलेबलवरती क्लिक करायचं आहे, जर त्याच्यावरती नंबर नसेल तर नॉट अवेलेबलवरती क्लिक करायचं आहे. आपल्याकडे जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती सर्टिफिकेट नंबर आहे, तो नंबर बारकोडच्या खाली असतो, लक्षात ठेवा. बारकोडच्या खाली जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला पूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट इश्यू कधी झालेलं आहे त्याची डेट त्याच्यावरती असते ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्फन डिटेल्स टाकायचे आहेत. डू यू वॉन्ट, म्हणजेच तुम्ही ऑर्फनमध्ये जे आहेत ते इथं ॲडव्हान्टेज घेणार आहात का, जर येस असेल तर येस. तुम्हाला सर्टिफिकेट नंबर जो आहे तो ऑर्फनचा टाकायला लागणार आहे, डेट टाकावे लागणार, नसेल तर नो करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. फायनली आपली पहिली स्टेप जी आहे ती पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली कम्प्लीट झाली. आपण आता दुसरी स्टेप जी म्हणजे आहे ॲड्रेस. तुमचा जो ॲड्रेस असेल, परमनंट ॲड्रेस जो आहे आधार कार्डवरती असेल किंवा दुसऱ्या कोणत्या डॉक्युमेंट्स असेल तो टाकायचा आहे आणि करस्पॉन्ड ॲड्रेस असेल तो टाकायचा आहे. जर तुमचा परमनंट ॲड्रेस जो तुम्ही टाकला असेल तो करस्पॉन्ड ॲड्रेस दोन्ही सेम असतील तर तुम्हाला इथं फक्त एक टिक करायची आहे, सेम ॲज अ अबव. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इथं टाकून आहे तसं सेव्ह करायची आहे. तुमचं राज्य आपलं महाराष्ट्र, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर तालुका जे असेल ते सिलेक्ट करा. तुमचं ॲड्रेस इन्फॉर्मेशन इथं सेव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर स्टेप 3 येणार आहोत. स्टेप 3 तुम्हाला अदर डिटेल्स आहेत, ज्यामध्ये तुमचे कोर्टामध्ये काही प्रॉसिक्युशन केस झाले असेल, त्याच्याबद्दल तुमचे काही गुन्हा असेल, सगळी माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. जर नसेल झाली तर तुम्हाला कोर्टाचा आणि तुमचा पोलीस स्टेशनचा कधी केसचा संबंधच आला नसेल तर तुम्हाला सगळे ऑप्शन नो करून टाकायचे. जर तुमचा कोर्ट केस असेल, पोलीस स्टेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर सगळी जी आहे जर प्रॉब्लेम आला असेल तुम्हाला तर तुम्हाला येस करावं लागणार आहे. तर आपल्या केसमध्ये इथं काहीही प्रॉब्लेम आला नाही, त्यामुळे आपण नो केलेलं आहे. सगळं वाचून तुम्ही स्टेप 3 कम्प्लीट करा. त्याच्यानंतर आपण स्टेप 4 जाणार आहे, ज्यामध्ये क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला टाकायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं क्वालिफिकेशन टाईप येतो, ज्यामध्ये तुम्हाला SSC मार्क्स ॲड करायचे आहेत, सगळी माहिती द्यायची आहे, HSC द्यायची आहे, ग्रॅज्युएशनची द्यायची आहे, सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला द्यावी लागणार. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची सुद्धा माहिती द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वालिफिकेशन टाईप जो आहे तो आता SSC निवडायचा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे आहे ते नेम ऑफ क्वालिफिकेशन SSC येणार आहे. त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य असेल, स्टेट बोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये CBSE असेल तर CBSE, ऑदर असेल तर ऑदर, किंवा आपलं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. पास झाला असेल इथं पास, इथं पास टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली पाहू शकता तुमचे डिटेल्स संपूर्ण ॲड करायचे आहेत आणि इथं ॲड केल्यानंतर सगळे वरती दिसतील. ॲड केल्यानंतर तुम्हाला समजा एखादी इथं इन्फॉर्मेशन ग्रॅज्युएशनची अपडेट करायची, तर इथं अपडेटचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इथं रेग्युलर असाल तर रेग्युलर, तुमचं कुठली बोर्डची युनिव्हर्सिटी असेल ते तुम्ही इथं अपडेट करू शकता. आपली इन्फॉर्मेशन अपडेट झालेली आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदम व्यवस्थित टाकायची आहे. क्वालिफिकेशन तुमचं एकदम महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं क्वालिफिकेशन सेव्ह करायचं आहे का, तर कन्फर्म कर बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमची क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन ही फायनली आता सेव्ह झालेली आहे. तर आपल्या 1, 2, 3, 4 स्टेप कम्प्लीट झाल्या. आता 2 राहिलेल्या आहे. 5 स्टेप एकदम सोपी आहे, ते म्हणजे एक्सपिरियन्स डिटेल्स. एक्सपिरियन्स, तुम्ही अगोदर कुठे काम करत असाल तर तुम्हाला येस बटनावरती क्लिक करायचं आहे. जॉब कुठे केला असेल तर तुम्हाला इथं पास्टमध्ये जॉब केला आहे असं लिहायचं आहे. जर तुम्ही जॉब करत असाल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ते वेदर तुम्ही MPSC सिलेक्ट झाला असाल तर येस करायचं आहे, MPSC सिलेक्ट नसेल झाला तर नो बटनावरती क्लिक करायचं आहे. पास्टमध्ये तुम्ही कोणत्या इथं पास्ट नेम सिलेक्ट करायचं आहे, जर इथं तुम्हाला लक्षात ठेवा MPSC कुठला झाला असेल. तर जर तुम्ही MPSC सिलेक्ट नसेल झाला तर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इथं ऑर्गनायझेशनमध्ये डिपार्टमेंटमध्ये काम करताय हे तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर ऑफिस इन्स्टिट्यूट जे ओन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे असेल तर इथं येस नो करायचं आहे. त्याच्यानंतर डेझिग्नेशन, तुम्ही कोणतं पद आहे तुम्हाला, समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्ही कोणता नक्की पद तुम्हाला भेटलेलं आहे, पोस्ट काय आहे तुमची ही टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ते जे डिपार्टमेंट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला इथं नेचर ऑफ जॉब असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पास्ट इन गॅजेटेड जे असेल येस ते नो करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर वर्क करत होता का पास्ट टाईम वर्कर, पार्ट टाईम वर्क करत होता, पार्ट टाईम असेल तर पार्ट टाईम आउट. त्याच्यानंतर इथं इंटर्नशिप करत असाल तर इंटर्नशिप विदाऊट पे करत असाल, विदाऊट पे, टेम्पररी बेसिसवरती असाल तर टेम्पररी बेसिस, जे असेल ती इन्फॉर्मेशन, तुमची जॉबची एक्सपिरियन्स जो आहे तो इथं अपडेट करायचा आहे. सगळी बेसिक पे तुम्हाला द्यायची आहे, किती पेमेंट जे आहे ते तुम्हाला पे स्केल किती आहे, त्याच्यानंतर ग्रेड पे किती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक पे किती आहे, ग्रॉस मंथली इन्कम किती आहे,
सगळी माहिती द्यायची आहे फ्रॉम डेट टू इयर. त्याच्यानंतर ही ॲड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा एक्सपिरियन्स डिटेल जो आहे तो ॲड होईल, आणि जर तुम्ही जॉब नसेल करत तर तुम्हाला वरती यायचं आहे, आणि वरती आल्यानंतर तुम्हाला नो बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव बटनावरती क्लिक करायचं आहे, आणि तुमची स्टेप 5 सुद्धा कंप्लीट झाली आहे. आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. तुम्हाला इथं फोटो आणि सिग्नेचर 50 KB आतमध्ये असणं गरजेचं आहे. तो 50 KB आतमध्ये कसा करायचा, आणि फोटोची विड्थ आहे, त्याच्यानंतर हाईट इथं दिलेली आहे. विड्थ आणि हाईट इथं 130x170 जे आहे ते पाहिजे, किंवा 125x150 तुम्ही करू शकता. हे कसं करायचं, तर या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती या, जो तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा अपलोड इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि अपलोड फोटोवरती इथं तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर साईज जी आहे ती तुम्ही पाहू शकता. साईज सांगितलेली आहे, विड्थ आणि हाईट सांगितली आहे. तर विड्थ आणि हाईट तुम्हाला इथं चेक करायची आहे. काय सांगितलेली आहे, फोटोची 125 किंवा 130 तुम्ही ठेवू शकता. तर आपण 130 टाकूयात. तर लक्षात ठेवा, विड्थ 130 टाका, आणि त्याच्यानंतर हाईट जी आहे ती 170 तुम्ही पाहू शकता. पिक्सलमध्ये जे आहे ती इथं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे 170 इथं आपण टाकून घेऊयात. आणि ही टाकल्यानंतर तुम्हाला कंप्रेस इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंप्रेस झालेली आहे इमेज, 5 KB झालेली आहे इमेज. जास्त जे 50 KB झाली पाहिजे, 99-100 इथं इमेज क्वालिटी ठेवा वरती. आणि तुमची पहा 13 KB झाली आहे 50 KB आतमध्ये. त्याच्यानंतर डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करा, तुमची फोटो जो आहे तो फोटो इमेज जी आहे ती डाउनलोड होऊन जाईल. त्याच्यानंतर तसंच तुम्हाला सेम जे आहे ते तुमची जी सिग्नेचर आहे ती तुम्हाला एखाद्या पेजवरती सिग्नेचर करून घ्या, आणि ती सिग्नेचर करून जो फोटो आहे तो सुद्धा इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. सर, फोटो अपलोड करताना लक्षात ठेवायचं आहे की हा फोटो जो आहे तो त्याचा बॅकग्राऊंड व्हाईट असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिग्नेचरसुद्धा इथं अपलोड करून घ्या. इथं कंप्रेस कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर इथं सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. फोटो आणि सिग्नेचर तुमची इथं अपलोड झालेली आहे. तर इथं लक्षात ठेवायचं आहे, आता तुम्हाला जी प्रोफाईल आहे ती सगळी चेक करायची, आणि सगळी चेक केल्यानंतर सर्व फॉर्म एडिट केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो आता लॉक करायचा आहे. लॉक केल्याशिवाय तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार नाही. तर आपण इथं सबमिट अँड लॉकवरती क्लिक करूयात, ओके करूयात. आपली जी प्रोफाईल आहे ती संपूर्ण लॉक होईल, आणि लॉक झाल्यानंतरच आपण जे आहे ते भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन जो आहे तो ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरू शकता. तर आपलं इथं पाहू शकता संपूर्ण जे आहे ती माहिती भरलेली आहे आणि लॉक केलं आहे. तर पाहू शकता आता कॅन्डिडेट प्रोफाईल लॉक असं तुम्हाला मेसेज येईल. लॉक झाल्यानंतर आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता जाऊयात इथं, वरती ऑप्शन दिलेला आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्या ज्या भरती आता इथून पुढे निघतील त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसतील. कधी निघालेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला डेट दिसेल, संपूर्ण दिसेल. तर आत्ता जी निघालेली आहे तुम्ही इथं खाली येऊन पाहू शकता, संपूर्ण इथं जे आहेत त्या दिलेल्या आहेत. तर इथं आत्ताची भरती आहे ती सर्वात खाली आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही 5/10/2021 भरती इथे पाहू शकता. यामध्ये स्टेट सर्व्हिस प्रिलियम एक्झामिनेशन 2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर चेक इलिजिबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इलिजिबल आहात का, तर आहात इथे दाखवलं जाईल, यू आर इलिजिबल अँड कॅन ॲप्लाय. आता तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता पोस्टसाठी. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर डाउनलोड PDFवरती क्लिक करायचं आहे. आणि जी ॲडव्हर्टायझिंग आहे ती संपूर्ण ॲडव्हर्टायझिंग जी आहे ती तुम्ही वाचून घ्या. इथं डाउनलोड PDFवरती जी आहे ती PDF पाहू शकता, डाउनलोड होईल. या PDFमध्ये किती जागा आहेत, कशा कॅटेगरीनुसार जागा आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या PDFमध्ये भेटेल. सगळी माहिती एकदा वाचून घ्या आणि त्यानंतरच जे आहे ते ऑनलाईन फॉर्म भरा. तर ही माहितीची PDF तुम्हाला मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जे आहे ते डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला यायचं आहे आपल्या मेन फॉर्ममध्ये. फॉर्ममध्ये आल्यानंतर इथं पाहू शकता, इथं स्टेट सर्व्हिस प्री एक्झामिनेशन जी आहे त्यामध्ये तुम्हाला इथं ॲप्लाय करायचं आहे. तर इथं पाहू शकता आपला फॉर्म जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला दाखवला जाईल. काय काय माहिती आहे पुन्हा एकदा चेक करा. यामध्ये जर काही एडिट करायचं असेल तर अनलॉक ऑप्शन तुम्हाला दिसेल 6 स्टेपमध्ये. अनलॉक करून पुन्हा एडिट करू शकता आणि पुन्हा लॉक करायचं आहे. लॉक केल्यानंतर इथं यायचं आहे. इथं आता आपल्याला इथं स्टेट सर्व्हिस पूर्वपरीक्षा जी आहे ती इथं क्लिक करायचं आहे आणि ॲप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते विचारलं जाईल. तर इथं एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला निवडायचं आहे, जे तुमच्या नजीकही असेल, शेजारी तुमच्या असेल, जिल्हा तुमच्या शेजारचा कोणता आहे ते तुम्ही निवडू शकता. तुमच्या जिल्ह्याचं इथं नाव असेल तर तुमचा जिल्हा इथं निवडायचा आहे. त्यानंतर डिक्लरेशन जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे, आणि त्यानंतर लोकेशन जे आहे ते लोकेशन तुम्ही आत्ता जिथे राहता ते लोकेशन टाकायचं आहे, आणि सबमिट आणि फीज पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता चलन पेमेंट करायचं आहे का ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, तर इथं दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील. पहिलं चलन आहे, हे चलनचं पेमेंट तुम्ही करू शकता किंवा आपण डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर दुसरा ऑप्शन आहे ऑनलाईन पेमेंट, या ऑप्शनवरती क्लिक करा. दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील, SBI पेमेंट गेटवे आहे आणि दुसरं आहे सीवीनिव. तर हा दोन्हीपैकी कोणताही सिलेक्ट करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचा ऑप्शन येईल, ज्यामध्ये जनरलसाठी इथं 544 फीज मला दाखवत आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करायचा आहे आणि असा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. पेमेंट केल्यानंतर प्रिंट काढायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.